छत्रपती संभाजीनगर मधून एक मोठी बातमी समोर येते. आज शनिवारी सकाळी विद्यार्थी शाळेत येताच मोठी घटना घडली. 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नेमकं काय घडलं पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. घटनेबाबत अधिक माहिती अशी की पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शनिवारी बिस्किट वाटप करण्यात आले होते. हे बिस्किट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांचे पोट दुखू लागले. काही जणांना मळमळ उलट्या होऊन सुमारे 50 हून अधिक विद्यार्थी तापाने फणफणल्याचं लक्षात आल्यावर या सर्व विद्यार्थ्यांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. काहींना सलाईन लावण्यात आले असून लहान गीक गळून गेली आहे. सर्व मुलांचे उपचार सुरू असून या मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे. जिल्हा परिषद शाळेतील बिस्किटांमुळे विषबाधा झाल्याचं उघड झाल्याने विद्यार्थ्यांचे पालक संतापले. शाळेत दिल्या जाणाऱ्या खाद्यामधून विषबाधा होण्याचे प्रकार अलीकडे वाढत असताना दिसत आहे. पालकांमध्ये घबराट पसरू लागले. विद्यार्थ्यांना बिस्किट देण्याआधी त्यांची मुदत तपासली गेली होती का असा प्रश्न उपस्थित होतोय.